अजित पवारांसंदर्भात संभ्रम तयार करतायत असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. अजित पवारांबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. कालच शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार उपस्थित नव्हते. तेव्हापासून विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांबाबत संभ्रम तयार केला जातोय असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. त्याची काही घडले असं आहे की काही लोक प्रचार करतात, काही लोकांच्या कामाच्या पद्धती असतात. मी कुठे गेलो, तुम्ही जर भेटला, वेळ असेल तर वेळ देतो, बोलतो, तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. अजित दादा त्यांचा अप्रोच फी जवळ काम करण्याचा आहे, रिझल्ट देण्याच्या संबंधीचा आहे. ते फार मीडिया फ्रेंडली नाही आहे. मी तुम्हाला स्वच्छ सांगतो, आता तुम्ही वाजवती आहात तर तुम्हाला थोडं तुम्ही माहीत असावं की काही काही लोक असे असतात की काम करणारे असतात आणि काही लोक असे असतात की वृत्तपत्रात नाव कसे येईल याची काळजी घेणार आहे. अजित पवारांना वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते, त्यांना चिंता असते आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची. आणि त्यामुळे हा स्वभावाचा फरक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज असतात. माझी विनंती तुम्हाला आहे की असं काही नाही आहे की त्यांचं काम करतायत आणि ते काम राज्याच्यासाठी राष्ट्रवादीच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वृत्तपत्रात प्रसिद्धीची चिंता नसते, त्यांना चिंता असते आपण हातात घेतलेलं काम पूर्ण करण्याची. आणि त्यामुळे हा स्वभावाचा फरक आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज असतात. माझी विनंती तुम्हाला आहे की असं काही नाही आहे की त्यांचं काम करतात.